सहयोग स्नेह सेवा संस्थांच्या वतीने नवीन पनवेलमधील कर्नाटका हॉलमध्ये शनिवारी राष्ट्रीय हिंदी दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन राष्ट्रीय हिंदी दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत देश सकारात्मक दिशेने पुढे जात असल्याचे सांगितले. तसेच संतोष दीदी आणि सहयोग स्नेह सेवा संस्था सर्वच कार्यकर्ते पनवेलमध्ये जे काही अनेक समाज उपयोगी आणि देशहिताचे कार्यक्रम राबवत आहे ते कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमावेळी भाजप नेत्या बिंदू दुबे, प्रदुमन शुक्ला, संतोष शर्मा, अंबिका तिवारी, सहयोग स्नेह सेवा संस्थांचे अध्यक्ष कैलास मिश्रा, संस्थापिका संतोष दिदी, प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय पनवेल सेवा केंद्राच्या प्रमुख तारा दिदी, महामुंबई चॅनलचे संपादक मिलिंद खारपाटील, कुलभीर सिंग चंडोक, पुष्पा तिवारी, अर्चना मुजुमदार, भारती मिश्रा, चंदा सिंह यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी देशभक्तीपर गीते आणि नृत्य यांचे आयोजन करण्यात आले होते. याचा उपस्थितांनी आनंद लुटला. तसेच बीबी बांठिया ज्वेलर्स कडून उपस्थित मान्यवरांना चांदीची गणेश मूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले. डॉक्टर शिखा पांडे यांनी उपस्थित सर्वांना कोलगेट टूथपेस्टचे मोफत वाटप केले. या राष्ट्रीय हिंदी दिवस कार्यक्रमाला 1000 अधिक जणांनी उपस्थिती दर्शविली.